अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेत खेड तालुक्यात बोगस पत्रकार आणि तथाकथित काही संघटनांच्या कार्यकर्त्यांचे स्तोम माजले आहे. खोट्या व सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या तसेच बदनामी करणाऱ्या पोस्ट आणि तथाकथित बातम्यांनी सगळेच त्रस्त आहेत. सोशल माध्यमांचा फायदा घेऊन काही मंडळींनी धार्मिक तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. बोगस पत्रकार मंडळींनी असामाजिक प्रवृत्तींची भलावण करण्यापासून ते गुंड आणि माफियांना समाजसेवक म्हणून सादर करण्याचा धक्कादायक प्रयत्न या माध्यमातून केला जातोय. यातील अनेक बोगस पत्रकार गळ्यात ओळखपत्र अडकवून सर्रास पैसे वसुली व ब्लॅकमेलिंग असे अपप्रकार करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. याच विरोधात खेड तालुका पत्रकार संघाच्या खेड तालुक्यातील पत्रकारांनी खेडचे प्रांताधिकारी, खेड तहसील, खेड उपविभागीय पोलीस अधिकारी, चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदने दिले. तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आणि बोगस पत्रकार यांच्याकडून सुरू असलेले अपप्रकार आणि सामाजिक सलोखा बिघडवला जात असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली असून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. पत्रकार बांधवांनी याबाबत काय सांगितले पाहूया. पत्रकार संघाच्या वतीनं आज प्रांताधिकारी आनंदी दौंडे यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. खेड तालुक्यात जे अधिकृत पत्रकार आहेत त्यांच्या बाबतीत खरं तर कुठलीही तक्रार नाही, मात्र अनेक बोगस पत्रकार तयार झालेले आहेत आणि ते गळ्यामध्ये कार्ड घालून वेगळे उद्योग करत आहेत. कोणाबद्दल तक्रार नाही, मात्र आमच्या पत्रकारांचे जे सच्चाईनं काम करतात, जे अतिशय समाजसेवेमध्ये स्वतःला झोकून दिलेले आयुष्य त्यांचं, अशा लोकांना बदनाम करण्याचं काम यांच्यामुळे होत आहे आणि म्हणून हे कुठंतरी थांबलं जावं यासाठी प्रांताधिकारी असतील, खेड, आळंदी आणि चाकणचे पोलीस स्टेशन असतील, PI यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही नेहमी करत राहणार आहोत. बोगस पत्रकारांवरती कुठला तरी अंकुश यावा हा येतो आहे. बोगस पत्रकार तालुक्यामध्ये कार्यालयामध्ये जाऊन आपापली कामं करून घेतात, लोकांची बोगस कामं करून घेतात. पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या पार्टीची बाजू घेऊन एखाद्याला त्रास देणं, एखाद्याचे पैसे घेऊन त्याला सोडवणं किंवा एखाद्याला जमिनीच्या व्यवहारामध्ये मदत करणं, जमिनीवरती थेट ताबा मिळवणं असे प्रकार सुरू आहेत आणि हे प्रकार थांबावेत, कुठेतरी एखाद्यावर अन्याय होऊ नये यासाठी पत्रकारांनी हे पाऊल उचललेलं आहे. कुठेही स्वतःची बाजू सावरण्यासाठी हा प्रकार नसून कुणावर अन्याय होऊ नये यासाठी हा प्रकार आम्ही आज या ठिकाणी निवेदन केलेला आहे. खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज आम्ही सगळे पत्रकार आणि तालुक्यातले कार्यकारिणी या सर्वांनी जे काही आज सुरू आहे खेड तालुक्यामध्ये, राजगुरुनगर, चाकण, म्हाळुंगे, आळंदी या परिसरामध्ये जे तथाकथित कार्यकर्ते आणि जे बोगस पत्रकार आहेत, जे कोणत्याही संस्थेत काम करत नाहीत, फक्त स्वतःला मी पत्रकार असं म्हणून घेत आहे, या पत्रकारांनी अक्षरशः जे काही शासकीय कार्यालय किंवा खाजगी संस्था यांच्याकडे जाऊन लोकांना दम देणं, त्यांच्याकडून काही पैसे जमा करणं किंवा मी बातमी करेल ह्या अशा अनुषंगाचे चुकीच्या पद्धतीची माहिती पसरून त्यांना दमदाटी करून हे सगळा वेगळा प्रकार सुरू झालेला आहे सध्याला. आणि मग आमच्या ते तसं सगळ्या पत्रकारांच्या थोडंसं लक्षात आलं की जे कोणत्याही संस्थेत काम करत नाहीत आणि ते काय करतायत, तथाकथित जे कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते, ह्यांना जवळ घेऊन हे सगळे त्यांचे प्रताप सुरू आहे सध्या तरी. तर मग आम्ही आमच्या पत्रकार संघाच्या वतीने मी एक पत्र तयार केलं आणि ते पत्र आम्ही विभागीय अधिकारी खेड यांना दिलं, त्यानंतर दुसरं पत्र आम्ही तहसीलदारांना दिलं, त्यानंतर आम्ही गटविकास अधिकारी शिक्षण विभाग खेड यांनाही दिलं, DYSP खेड यांनाही दिलं, खेड पोलीस स्टेशन, चाकण पोलीस स्टेशन, म्हाळुंगे पोलीस स्टेशन आणि आळंदी पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, PI यांना हे पत्र दिलं आणि आता त्यांना एक सांगितलं की बाबा यावरती तुम्ही काहीतरी कायदेशीर कारवाई करा. या लोकांना कायद्याचा धाक राहिला नाही, ती कोणत्याही कार्यालयात केव्हाही जात आहेत, चुकीच्या पद्धतीने दमबाजी करतायत कोणतंही काम लिहून, जे जमिनीचे ताबे आहेत किंवा लोकांना धमकावू नये हे या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हे सगळे प्रकार सुरू आहेत. तर प्रशासनाला एक आमची मी माझी आणि माझ्या सगळ्या पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांची एक ह्या सर्व पोलीस यंत्रणेला माझं म्हणणं आहे की त्यांनी
या सगळ्या लोकांवरती काहीतरी अंकुश ठेवावं, यांना यांच्यावर कारवाई करावी. असे खेड तालुक्यात 100+ बोगस पत्रकार आहेत. खरं तर यांच्या कुठेही पेपरला बातम्या येत नाही, ना मान्य वर्तमानपत्राचे अधिकृत बातमीदार नाही, आणि केवळ पत्रकाराचा बिल्ल लावून ते वेगवेगळ्या कार्यालयात पोलीस स्टेशनला फिरतात. खरं तर पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा प्रांत साहेबांच्या हरकत तहसीलदारांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. त्यांची ओळख खात्री असेल तरच त्यांचं काम केलं पाहिजे, अन्यथा ते फार घातक आहे समाजाला. आणि हे बोगसगिरी पत्रकारिते थांबली पाहिजे. बोगस पत्रकार आणि काय दलाल कंपनी यांचा सुळसळ झाला असून सर्वसामान्य नागरिकाला ते पिछाडीत पडलेले, आणि त्याच्याकरता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याकरता समक्ष पोलीस स्टेशनला आम्ही याबाबत माहिती दिलेली आहे. पत्रकार आणि कार्यकर्ते त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी एवढीच.